आरोग्य विभागाने कर्करोग आजाराने ग्रस्त रुग्णांचा शोध घेतला असता यामध्ये जिल्ह्यात 205 महिला व 137 पुरुष असे एकूण 342 रुग्ण कर्करोगाने ग्रस्त असल्याचे समोर आले आहे। शासनाच्या वतीने राष्ट्रीय संसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत महिला पुरुषांची कॅन्सर बाबत तपासणी केली जात आहे। या अंतर्गत आरोग्य विभागाकडून कर्करोगाच्या लक्षणे असलेल्या रुग्णांची माहिती काढण्यात आली। दरम्यान आरोग्य तपासणीत जिल्ह्यातील 205 महिला तर 137 पुरुषांना कॅन्सरची लागण झाल्याचे समोर आले आहे। यात 137 पुरुषांना मौखिक व इतर कॅन्सरच्या विखाडात आहे तर 59 महिलांना स्तन व 43 महिलांना गर्भाशयाचा कॅन्सर असल्याचे निदान झाले आहे। कर्करोग हा आजार दुर्धर आजारांमध्ये गणला जातो। या आजाराच्या रुग्णांची वेळीच दखल घेऊन उपचार झाले तर तो रुग्ण बराही होतो, त्यामुळे रुग्णांची तपासणी त्यावर औषध उपचार करणे गरजेचे असते। गोंदिया जिल्ह्यामध्ये बघितलं तर तोंडाचे कर्करोग, ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर याचं प्रमाण जास्त आहे। याचं प्रमाण का आहे? कारण की तंबाखूचं सेवन, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरसेस, मेनली HPV व्हायरस इन्फेक्शन आणि अनुवंशिकता, या कारणांमुळे आज कर्करोगाचं प्रमाण वाढलेलं आहे। वर्षी 4 फरवरीला आपण वर्ल्ड कॅन्सर डे सेलिब्रेट करतो। WHO या वर्षी 2022 ते 2024 दरम्यानमध्ये क्लोज द केअर गॅप हे स्लोगन दिलेलं आहे आणि या स्लोगनच्या अंतर्गत आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे कॅन्सर अवेअरनेस प्रोग्रॅमचं आयोजन केलं होतं आणि त्या आयोजनाला बऱ्याचपैकी सक्सेस मिळाला। कर्करोग थांबवण्यासाठी सगळ्यात पहिले व्यसनमुक्ती हा एक मार्ग आहे, त्यानंतर हेल्दी लाईफस्टाईल, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स खाणे, त्याच्यानंतर एक्सरसाइज करणे हे कर्करोगाला नेहमीच दूर ठेवणार आणि तुम्ही या कर्करोगापासून वाचू शकणार। जीबी न्यूजचं प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा आपली बातमी, जीबी न्यूज गोंदिया।